कार्तिकी वारीसाठी स्वच्छता, सुविधा व सुरक्षा या त्रिसूत्री यंत्रणेवर नियोजन केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. स्वच्छता, सुविधा आणि सुरक्षा या त्रिसूत्रीवर कार्तिकी वारीचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी सर्व विभागाचे अधिकारी यांनी समन्वय ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज दिल्या. कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आज शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीला पोलीस उप अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, तहसीलदार वैशाली वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रभाकर नाळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगर भूमापन अधिकारी प्रिया पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे आदी उपस्थित होते. बैठकीत प्रथम सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग यांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. नदी पात्र शेजारील वाळवंटात पाणी असल्याने 65 एकर परिसरात वारकरी यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 65 एकर परिसरात स्वच्छता आणि नियोजन करावे असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. कार्तिकी वारी पंढरपूरची साधारणतः 7 लाख भाविक वारकरी पंढरपुरामध्ये दाखल होत असतात आणि जिल्हा प्रशासनानं याकरताची जी तयारी केलेली आहे, यावेळेची कार्तिकी वारी जी आहे या 3 सूत्रीवर आहे. 3 सूत्री अशी आहे की स्वच्छता, सुविधा आणि सुरक्षा या धर्तीवर या वारीचं नियोजन केलेलं आहे. यावेळेस पर्जन्यमान भरपूर प्रमाणामध्ये आहे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आणि नदीमध्ये पाण्याची पातळी घाटाच्या लेवलपर्यंत आलेली आहे. त्या दृष्टीनं सुरक्षेचं नियोजन देखील केलेलं आहे. नदीकाठी 200 सुरक्षारक्षक ठेवलेले आहेत, 200 स्विमर्स ठेवलेले आहेत. साधारणतः या चंद्रभागेमध्ये 200 बोटी ह्या त्याचा विहार त्यामध्ये होत असतो, तर त्या ठिकाणी प्रत्येक बोटीमध्ये लाईफ जॅकेट्स असतील अशी सुविधा केली जाणार आहे. आत्तापर्यंत असं लक्षात आलं आहे की शासकीय महापूजेच्या दरम्यान त्या ठिकाणी ज्या तिथली जागा आणि त्याची उपलब्धता लक्षात घेता त्या ठिकाणी फार गर्दीचं प्रमाण होतं आणि त्या ठिकाणी सफोकेशन होतं. मंदिर समितीकडे प्रस्तावित केलेलं आहे की यामध्ये काहीतरी एक गाईडलाईन्स ठरवाव्यात की त्या ठिकाणी किती व्यक्ती त्या ठिकाणी महापूजेच्या दरम्यान उपस्थित असतील आणि त्याचा प्रस्ताव जो आहे लॉ अँड ज्युडिशरी विभाग होम डिपार्टमेंटच्या मार्फत शासनाकडं आम्ही पाठवत आहोत की जेणेकरून त्या पूजेचं आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेता की विनाकारण अन्य लोक जे त्या ठिकाणी असतात ते कमी होतील अशा दृष्टीनं रेग्युलेशन व गाईडलाईन्स तयार करण्याचं काम चालू आहे.